स्पर्शाने पुनीत झालेली आहे आणि राजश्री शॉप करतो. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह दुर्घटना जी तुमच्या आमच्या सर्वांच्या जबाबदारी तुम्हाला मानवांच्या वरच आहे आणि एक जगात नावाजलेलं आणि जगाच्या धर्तीवर आपलं प्रख्यात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह या नाट्यग्रहाची दुर्घटना झाली आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो फक्त त्याच्या कोणी कशी घडली हा विषय फारसा आज आपण इतर विचारात घेत नाही. आपल्याला पुढे बघायचं आहे आणि याची पुनर्बांधणी संबंधी विचार आपल्या सर्वांचे ऐकायचे. आपल्याला आपल्या या दुर्घटनास्थळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेट दिली, पाहणी केली आणि 20 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज मानले पाहिजे. आणि काल तर आपले उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे आले तेव्हा त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलं जे काय लागेल ते मी देणारच, कुठेही कमी पडून देणार नाही, त्याबद्दल त्यांचेही आभार. आज जी बैठक झालेली आहे ती या केशवराव भोसले नाट्यग्रह ची दुर्घटना जी झाली ती कशामुळे झाली आणि पुढं काय केलं पाहिजे असे दोन प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न तर निश्चित असा आहे की याच्याबद्दल पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीच्या अंतिम कोण दोषी जर असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि निश्चितच त्यातनं अनेक इन्क्वायरीज अशा होतात पण त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही. याच्यातनं या चौकशीतनं निष्पन्न काहीतरी झालं पाहिजे, निश्चित काहीतरी त्या चौकशीतनं कळायला पाहिजे की कसं झालं, काय झालं, कोण आणि त्याच्या मागे कोण आहे का. नसेल पण असं गृहित धरूया की ही दुर्घटना आहे फक्त. नंतर दुर्घटना झाली तरी तुम्ही सांगितलं पाहिजे दुर्घटना आहे किंवा काय आहे ते दुर्घटना कशी झाली हे निश्चित सांगितलं पाहिजे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग ज्यासाठी आपण आज खऱ्या अर्थाने आज इथं सगळे जमलो होतो ते म्हणजे याची पुनर्बांधणी कशी करावी, कारण केशवराव भोसले नाट्यग्रह सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि फक्त कोल्हापूरच्या करांच्याच नाही संपूर्ण मराठा महाराष्ट्रभर लोकांच्या कलाकारांच्या कलाकारी तर सगळीकडचे येतात, पूर्वीपासूनच येतात, शाहू महाराजांच्या काळापासून येतात. त्यांचा पहिला प्रयोग संगीत सौभद्र जो झाला होता तेव्हापासून लोक बघायला येतात नाटकं. तर निश्चितच याची पुनर्बांधणी झाली पाहिजे आणि पुनर्बांधणी करताना त्याच्यामध्ये काही जे आत्ताच्या वास्तूमध्ये काही उणीवा जर असतील त्या दूर कशा करता येतील हे बघितलं पाहिजे आणि सुधारणावादीसुद्धा विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. पण मूळ हे लक्षात ठेवून की ही हेरिटेज वास्तू आहे, शाहू महाराजांनी बांधली आहे, त्याचा हा पाया राहायला पाहिजे आणि निश्चितच जे काही चांगलं करायचं ते आता इंजिनियर आणि आर्किटेक्ट लोक आणखीन कलाकार लोक एकत्र बसून त्यातनं एक छोटी समिती जेव्हा होईल त्याच्या मार्फत ही आज व्यापक होती मीटिंग होती ते पण छोट्या समितीच्या मार्फत निश्चित काहीतरी त्याचं काय योगदान आहे आणि काय काय करावं लागेल हे सगळं आपल्याला
कळेल आणि लवकरात लवकर आपण या कामाकडे लागणार. आणि शासनाने सुद्धा आश्वासन दिलंय की नेहमीच आश्वासन देत असतात शासन, तर पैशाची कमी काही कुठं पडणार नाही असं त्यांनी सांगितलंय. आणि पण पैशाबरोबर चांगले लोक ज्याच्यावर नेमणे आणि चांगल्या पद्धतीने याची मंजुरी करणे हे महत्त्वाचं आहे, कारण त्यासाठी आपल्याला सगळीकडचे लोकांना तो त्याचे जे विचार मांडायला किंवा त्यांचे सजेशन्स ऐकून घ्यायला आपण तयार आहोत. आणखीन एकंदरीतच हे लवकरात लवकर चांगली वास्तू व्हावी यात कोणाचाही दुमत नाही आहे, सगळ्यांचं दुमत. आणखीन चांगली होण्यासाठी जे काय करावं लागेल ते केलंच पाहिजे की जेणेकरून आता पुढचे 130 वर्ष जवळजवळ 150 वर्ष पुन्हा हे सुस्थितीत राहील असे या दृष्टीकडून आपण विचार केला पाहिजे. की आता वेळ कमी आहे आचारसंहितेला, शेवटी कोणतीही गोष्ट शासनातली ही निविदा काढल्याशी होत नाही. आता आर्किटेक्ट नियुक्त करायचा झाला तर मग संभाजीराजेंनी सांगितल्याप्रमाणे त्याला निविदा काढावी लागेल, आर्किटेक्ट फायनल करावा लागेल, त्यांची त्यांनी इस्टिमेट केलं पाहिजे, त्यांनी येऊन बघितलं पाहिजे काय काय त्याशिवाय आणि गावातील शहरातील महाराज जे बोलवतील त्या तज्ञांबरोबर सल्ला सल्लामसलत केली पाहिजे आणि ते मग DPR आणि इस्टिमेट हे शासनाकडे येणार आहे. त्यामुळं या आचारसंहितेमुळं थोडीशी अडचण येईल का काय ही माझ्या मनामध्ये शंका आहे, कारण आज काही बोलून गेलो तर जे आचारसंहिता आलं की हे सगळं काम ठप्पच होणार आहे.